साईमा नील भैयांच्या बाबतीत तुम्ही काय ठरवलंय हे जाणून घ्यायला मी इथे आलोय. साईमा नील भैया मरणाच्या दारातून परत आले तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याविषयी काही बोलायला तयार नाही आहात. आम्ही काय बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे साईमा? तुम्ही आम्हालाच विचारताय. खर तर तुमच्या या वागण्याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय. तिथे हॉस्पिटलमध्ये नील भैया मरणाशी लढतायत हे माहिती असून सुद्धा एक आई म्हणून तिथे जाऊन त्यांना धीर द्यावासा नाही वाटत तुम्हाला? साईमा एक आई म्हणून तुम्ही इतका कठोर कशा वागू शकता? मुलांनीच आईला दोष द्यावा एवढंच बाकी होत. साईमा साईमा तुम्हाला दोष नाही द्यायचा आम्हाला, पण नील भैयांच्या बाबतीत तुम्ही जे वागताय ते चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? जोपर्यंत ती रागिणी त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत आम्ही त्यांना पाहायला जाणार नाही. या मुलीमुळे नील राजांना असंख्य वेळा आम्ही रडताना पाहिलंय आणि आज तीच मुलगी त्यांच्या आयुष्यात येऊन त्यांचे अश्रू पुसायचे नाटक करते. या नाटकाला तुम्ही बळी पडला असाल पण आम्ही नाही. आणि नील राजांचं म्हणाल ना तर त्यांचा भैया साहेबांपेक्षा सुद्धा रागिणीवर जास्त विश्वास आहे. साईमा काही काळासाठी तुमच्यातला हा अहंकार बाजूला ठेवा ना आणि फक्त एक आई म्हणून पहा ना. नील भैया कोणी परकेत का साईमा? आणि असेल त्यांचा रागिणी वहिनींवर विश्वास तर काय प्रॉब्लेम आहे? त्या पत्नी आहेत त्यांच्या, त्यांच्या मदतीने नील भैया पुन्हा सावरत आहेत आणि आता त्यांना आपल्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे, तुमच्या मदतीची आवश्यकता आहे साईमा. याआधी काही कारणांमुळे त्यांना आपल्या घरापासून दूर राहावं लागलं पण आता परिस्थितीने आपल्याला संधी दिली आहे त्यांना परत जवळ घेण्याची आणि आता जर तुम्ही त्यांना जवळ नाही घेतत ना साईमा तर नील भैया आपल्यापासून कायमचे दूर निघून जातील. आणि तसं जर का झालं तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात.